नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस डिजिटल क्लास आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्टेट कॉमन इंटर टेस्ट सेल म्हणजेच सीई टी तर कशासाठी सी ई टी ही बी एडसाठी बी एड दोन हजार तेवीसच्या ॲडमिनसे ॲडमिशनसाठी ही सी ई टी परीक्षा कंपल्सरी आहे तर त्याचा ॲप्लिकेशन पूर्णपणे कसा भरायचा कसे नवीन रजिस्ट्रेशन करायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ई टी दोन हजार तेवीस अशा डॉट ओ अशा प्रकारची जी लिंक आहे ती कमेंट बॉक्स सॉरी कमेंट बॉक्समध्ये पण टाकू आणि डिस्क्रिप्शन हे दिलेले आहे तर त्यावर तुम्ही क्लिक करून ह्या पेजवर येऊ शकता इथे ये पाहू शकता दोन ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टर आणि न्यू रजिस्ट्रेशन तर आपला पहिल्यांदा सीई टी देतोय तर न्यू रजिस्ट्रेशन असा असणार आहे त्यानंतर पाहूया परीक्षेसाठी पूर्वपेक्षित अट काय काय अट आहे उमेदवाराची पदवी व पदव्युत्तर उत्तरण असणे किंवा ॲपियर असणे म्हणजे जे लास्ट इयरला आहे ग्रॅज्युएशनच्या ते एपीयर किंवा ते ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजेन तर सर्वात खाली येऊन आय एक्सेप्ट ॲक्सेप्ट आणि वरती क्लिक करा तर पुढं एक नवीन पेज येईल तर कॅन्डिडेट नाव म्हणजे उमेदवाराचे पूर्ण नाव तुमचे एस किंवा एच एस सी सर्टिफिकेटवर जसे नाव आहे त्याप्रकारे तुम्ही इथे टाऊ शकता सर सरनेम नंतर तुमचं नाव नंतर वडिलांचं नाव असं तुम्ही इथं फील करू शकता नंतर खालच्या या मध्ये वडिलांचं नाव नंतर आईचे नाव जसे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आहे तसे तुम्ही टाका त्यानंतर फादर्स नेम झाल्यानंतर लिंग त्याच्यानंतर लिंग, त्या लिंग पोष्टी करा परत एकदा तेच कन्फर्म करण्यासाठी ते विचारलेलं आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख यामध्ये टाकायची आहे त्यानंतर रिजन म्हणजेच धर्म तुम्ही हिंदू और अदर कास्ट असाल तर तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता आता उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे रुरल म्हणजे ग्रामीण अर्बन म्हणजे शहरी त्या प्रकारे तुम्ही ज्या या ठिकाणचा असाल त्यावर तुमची मातृभाषा कोणती मराठी व राष्ट्रीय तो सर्वांचं इंडियनच असेल त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे नंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तुम्ही ह्या तीन लाईनमध्ये टाकू शकता स्टेट राज्य नंतर जिल्हा नंतर तालुका व तुमचे गाव तुमचा गावाचा जो काही पिनकोड आहे तो तुम्ही काही करू टाकू शकता तुमच्या गावाचा जो काही पिनकोड आहे ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुमचा दूरध्वनी क्रमांक तोही इथं टाकायचा आहे भ्रमणध्वनी क्रमांक असे तो टाकायचा व ईमेल आय डी तर त्याच्यावरती ओ टी पी येतो जो हो तुमचा परमनंट आहे तोच तुम्ही मोबाईल नंबर टाका व ईमेल आय डी टाका त्याच्यानंतर तुम्हाला विचारला इन ॲड्रेस करस्पॉन्डंट अँड सेम म्हणजे तुम्ही जर ॲड्रेसवर राहता आणि तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही एस वर करू शकता नाहीतर नो वरती करून तुम्ही सध्याचा पत्ता टाकू शकता मग नो केल्यानंतर तुम्ही सध्याचा पत्ता टाकण्यासाठी परत तुम्हाला असा एक न्यू फॉर्म दिसेल तर असेल तर चूज युअर पासवर्ड आता पासवर्ड कसा चूज करायचे त्याची लेंथ आठ तेरा अक्षरापर्यंत पाहिजे आणि पहिला अक्षर समजा कॅपिटल पाहिजे तुमचं नाव समजा राज असेल तर पहिला अक्षर आर मोठं पाहिजे नंतर बाकीचे अक्षर आलेले पाहिजेत आणि त्याच्यात कोणते तरी ॲट द रेट किंवा हॅशटॅग अशा प्रकारचं तुम्ही एक वापरू शकता त्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इंटर टाईम ओ टी पी असे येईल त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओ टी पी आला आहे तो व्हेरीफाय करू शकता व जर नसेल आला तर परत रिसेंट तुम्ही तीस सेकंदाने करू शकता तर ओ टी पी टाकून तुम्ही इथं व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही नोट डाऊन करा मग तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेले आहे असा तुम्हाला मेसेज शो करेल त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट फ्रॉम ॲप्लिकेशन फॉर्म यानंतर तुम्ही पुढे करा नंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो टाका त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड टाकून साईन इन या बटनावरती क्लिक करा त्यानंतर स्टेप वन रजिस्ट्रेशन डिटेल कंप्लीट दाखवतो आहे त्यानंतर बाकीचे ज्या काही प्रोसेस आहे स्टेप आहेत त्या तुम्हाला ब्लँक दाखवत आहेत मग त्यानंतर तुम्ही करू शकता कॅन्डिडेट टाईप अँड ऑदरवाईज रिझर्वेशन डिटेल्स सगळी काही इनकमप्लीट दाखवत आहेत तर त्या सगळं स्टेप पूर्ण करायच्यात त्यानंतर त्या, त्या इनकम्प्लीट नाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट टाईप दिसेल आणि तर कॅन्डिडेट टाईप म्हणजे ए म्हणजे काय कॅन्डिडेट पासिंग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुम्हाला कॅन्डिडेट डोमासाईल ऑफ महाराष्ट्र पाहिजे तर बी टाईपमध्ये केलं तर ते ग्रॅज्युएशनसाठी किंवा क्वालिफिकेशन डिटेल पण मदर टंग आणि तिसरं केल्यानंतर कॅन्डिडेट हू इज अ महाराष्ट्राचं कॅन्डिडेट पाहिजे आणि त्यांनी पासिंग ग्रॅज्युएशन केलं पाहिजे तर बरेचसे जर महाराष्ट्र टाईप एमध्येच येतात त्याच्यानंतर कॅटेगरी तुम्ही तुमचे ओपन ए सी एस टी वी जे एन टी कोणती असेल त्याच सिलेक्ट करू शकता त्यानंतर जातीचे नाव तुम्ही त्यानंतर टाकायचे आहे त्यानंतर आपण ई डब्ल्यू एस जागांसाठी अर्ज करू इच्छिता ई डब्ल्यू एसमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो तिथे तुम्ही ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल तरच चेष्टा करा नाही तर नो करा डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग ऐकत नसेल तर नो करा असेल तर एस करा असेल ये असेल तर कोणत्या प्रकारचा आहे तोही तुम्हाला इथे सिलेक्ट करावा लागेल तर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅरेट कॅटेगरी तर असेल तर एस करा नाही तर नो करा इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन काय ग्रॅज्युएशन आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते तुम्हाला सिलेक्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावीपर्यंत त्याच्यानंतर केलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सेव्ह अँड प्रोसेड करा नंतर तुम्हाला क्वालिफिकेशन ऑफ एस एस सी ॲड डिटेल्स म्हणजे त्याची ॲड डिटेल करून तुम्हाला सर्व माहिती पाहायची आहे स्टेट बोर्ड नेम किंवा अदर बोर्ड नेम पहिलं राज्य सिलेक्ट करायचे तुम्हाला मार्क किती पडले ते टाकायचं आहे त्यानंतर कितीपैकी मार्क पडलेत व पर्सेंटेज ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे त्यानंतर तुम्ही सीट नंबर टाकू शकता नंतर क्लास टाकू शकता व पासिंग इयर आणि मंथ ही तुम्हाला भेटलेल्या सर्टिफिकेटप्रमाणे टाकायचे आहे सीट नंबर तो तुम्हाला फक्त बोर्डाचा टाकायचा आहे नंतर क्लास म्हणजे किती मार्क पडले आहे डिस्टिंगशन म्हणजे पंच्याहत्तर प्लस आहे किंवा फर्स्ट क्लास आहे किंवा सेकंड क्लास ते तुमच्या गुणपत्रकाच्या मागे दिलेले असते नंतर पासिंग इयर आणि मंथ फेब्रुवारी किंवा मार्च असू शकतो व तुमचे जे काही साल आहे पासिंगचे ते तुम्ही इथं टाकून सेव्ह बटनावरती क्लिक करा तर तुमची माहिती ॲड झालेली आहे त्याच्यानंतर एच एस सी म्हणजेच बारावीची ॲड डिटेल्सवरती क्लिक करा तुमचा बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा जो काय असेल तो सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमची स्ट्रीम आर्ट होते कॉमर्स होते सायन्स होते ते टाका त्यानंतर पास किंवा ॲपिर आहे ते टाकणंही गरजेचं आहे पण पासच लागत आहे त्यानंतर सीट नंबर तुम्ही या ठिकाणी गुणपत्रकावर पाहून टाकू शकता त्याच्यानंतर मार्क किती पडले आहेत ते तुम्ही इथं टाकू शकता वर कितीपैकी मार्क पडले आहेत ते ह्या कॉलममध्ये टाकायचे आहे त्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज दाखवले जाते नी किती डिस्टिंक्शन पडले आहेत फर्स्ट क्लास पडला आहे तो सिलेक्ट करून तुमचा पासिंग इयर आणि मंथ सिलेक्ट करायचा आहे ते सिलेक्ट से करणार सेव या बटनावरती क्लिक करा नंतर तुम्हाला शेवट ग्रॅज्युएशनमध्ये लास्ट ॲड क्वालिफिकेशन करायचे आहे तिथं ॲड क्वालिफिकेशन या बटनावरती क्लिक करून तुम्ही ते ॲड करू शकता यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनची डिटेल त्यामध्ये ॲड करायची आहेत तर ॲड क्वालिफिकेशन या बटनावरती क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकता त्यानंतर त्यावर या बटनावरती क्लिक करा नंतर तुम्हाला दिसेल अंडर ग्रॅज्युएट कोर्स तर तुम्ही कोणती डिग्री केली आहे ते डिग्री सिलेक्ट करायची आहे तर करा। ते तर तुमची डिग्री सिलेक्ट करा नंतर तुम्ही कोणत्या मा युनिव्हर्सिटीमध्ये होता ते सिलेक्ट करा नंतर तुमचे युनिव्हर्सिटीचे नाव तिथे सिलेक्ट करा पुणे युनिव्हर्सिटी किंवा जी काही युनिव्हर्सिटी असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता तर ग्रॅज्युएशन तुम्ही पास आहात का ॲपियर आहात तिथं सिलेक्ट करणं तुमचं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचा क्लास तुमच्या मार्कांनुसार दाखवून ॲपियर केल्यानंतर हे पुढचे सर्व जे काही पर्सेंटेज मार्क ऑप्टेन सर्व पेज हे डिसेबल होतील नंतर तुमचं स्पेसिफिकेशन स्पेशलायझेशन कोणता सब्जेक्ट होता कम्प्युटर होता का कोदर कोणता होता ते सिलेक्ट करणं तुम्हाला इथं गरजेचं आहे जर कंप्युटर असेल तर कम्प्युटरवर सिलेक्ट करू शकता जर दुसरा हो, इतर कोणता सब्जेक्ट असेल तर ऑदरवर क्लिक करू शकता त्यानंतर सेव या बटनावरती क्लिक करा सर्व माहिती तुमची इथं ॲड झालेली आहे मग तुम्ही सेव अँड नेक्स्ट करून पुढच्या स्टेपसाठी जाऊ शकता तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय इंग्लिश मीडियम कॉलेज एज्युकेशन बी एड कंप्लीट इन इंग्लिश मीडियम म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश मिडीयममधून बी एड करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती येस करू शकता अदरवाईज नो करू शकता नंतर तर तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता तर येस केले तर तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून करणार आहेत अजून एक ॲड होऊ शकतं द डू यू ॲपेअर इंग्लिश लँग्वेज फॉर एल सी टी अलॉंग बी एड सी टी म्हणजे तुम्ही तीच इंग्लिश परीक्षा इंग्लिशमधून देऊ इच्छिता का तर तिथं एस नो करण्यासाठी आहे डू वॉन्ट द ऑफ स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस स्पेशल एज्युकेशन कॉलेजसाठी तुम्ही ॲप्लाय करता तिथंही ही आणि नो हे दोन ऑप्शन दिले आहे तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता त्यानंतर खाली दिलेलं आहे एक्झाम सेंटर आता एक्झाम सेंटर तुमच्या जवळच्या ठिकाणी तुम्ही अलॉट करू शकता तर तुम्हाला तीन प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यापैकी तुम्हाला एक सेंटर हे मिळतं तर तुम्ही तुमच्या जवळचे जे सेंटर आहे तालुके आहे सॉरी जिल्हे आहेत त्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता नंतर सेव्ह अँड प्रोसीड करा त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर यासाठी अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत तुमचे छायाचित्र म्हणजेच फोटो आपण आत्ता लेटेस्ट काढलेला फोटो व तुमची सही त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे तुम्ही त्यावरती जाऊन फोटो अपलोड करण्यासाठी क्रॉप करू शकता किंवा ॲडजस्ट करू शकता त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही अपलोड ऑप्शनवरती जाऊन गॅलरीतून अपलोड करू शकता किंवा तिथे फोटोही क्लिक करू शकता त्यानंतर सिग्नेचर सिग्नेचरही त्यानंतर अपलोड करायचे आहे नंतर सेव्ह अँड प्रोसीड करा त्यानंतर ॲड झाल्यानंतर द डॉक्युमेंट यानंतर पाहू शकता तुम्ही तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर मी आधार कार्ड इथं सिलेक्ट केलेलं आहे तर तुमच्या अपलोड या ऑप्शन ऑप्शनवर दावून क्लिक करून तुम्ही तिथे अपलोड करू शकता तर आता मी तिथे सिग्नेचर अपलोड केले आहे तात्पुरते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी बघ तुम्ही आधार कार्डच अपलोड करायचे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं मग ॲप्लिकेशन नंबरवरती तुम्हाला सगळं फायनल डिटेल तिथे तुम्हाला दिसतील जर तुम्हाला काही एडिट करायचे असेल तर ते तुम्ही आत्ताच करू शकता त्यानंतर सर्व फायनल केल्यानंतर प्लीज चेक युअर डेट सर्व माहिती चेक करा केअरफुली पेमेंट करायच्या आधी नंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एडिट करण्यासाठी ऑप्शन राहणार नाही तर सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्ही पेमेंटसाठी यस प्रोसिड करून तुम्ही पेमेंट करू शकता तर पाहू शकता तुम्ही आठशे रुपये जनरल कॅटेगरीसाठी फी आहे तर ती तसिलेक्ट बटनावरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा तर एन एस डी एल असे दोन प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील तर तुमच्याकडं ऑनलाईन किंवा एन एस टी एलनुसार आय ॲग्री करून प्रोसिट बटनावरती क्लिक करून तुम्ही पेमेंटसाठी जाऊ शकता आता इथं क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग किंवा ऑलेट या प्रकारे कोणताही तुमच्याकडे जे काही सुविधा अवेलेबल असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर लास्टला ऑप्शन येतो प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म तिथून प्रिंट करून घेऊ शकता जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच आम्हाला त्यासाठी सोल्युशन सांगू धन्यवाद